आज कुंडी वितरण आणि वृक्ष वितरण कार्यक्रम आज ह्या ओम नव गणेशोत्सव मंडळ आणि उदयभाई देवस्थान पंच कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे. मी किशोर उमरेटकर नवयो गणेशोत्सव मंडळच्या सल्लागार म्हणून त्या पदावर मी काम करतो. गेल्या 6 वर्षापासून पर्यावरण आणि स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर आणि प्रदूषण मुक्त नागपूर राहावं या दृष्टिकोनातून आपण या टिमकी परिसरामध्ये एक नागपूर महानगरपालिकेने जे उपक्रम राबवलेला आहे की विसर्जन टँकमध्ये गणेश मूर्ती यांचा विसर्जन झाला पाहिजे, त्या विसर्जनाच्या नंतर ते जे माती असते त्याचा दुरुपयोग होत असते, ते त्याचा दुरुपयोग न होता ते माती पुन्हा एका कुंडीमध्ये टाकून एक वृक्ष लावून आपण जहा गणेशजी ची ज्यांनी 10 दिवस सेवा केली त्याची पूजा केली त्याच परिवाराच्या लोकांना आपण ते भेट स्वरूपामध्ये देतो. आणि त्याचा मुख्य उद्देश हेच की हा आपल्या नागपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण ऑक्सिजनच्या साठी लढतो आहे, झगडतो आहे. हे ऑक्सिजन मुक्त हा पर्यावरण मुक्त आणि स्वच्छतेला सोबत घेऊन आपण ह्या ओम नव गणेशोत्सव मंडळच्या माध्यमातून आपण काम करतो आहे. सर्वप्रथम मी गणेशोत्सवाच्या आणि आजच्या पर्टिक्युलरली चतुर्दशीच्या ज्या आहेत त्या शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित असलेले आमदार महोदय, मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय आणि परिसरातील नागरिक, सर्व गणेशप्रेमी, मी आजच्या इथे येण्याचा व्हिजिटचा जो माझा एक महत्त्वाचा हे होता, पर्पज होता, तो म्हणजे मला सांगितलं गेलं होतं की इथे आपण जी काही गणेश विसर्जन केलं जातं त्याच्यामधनं जी काही माती जमा होते तिच्यामध्ये विष टाकून ते प्रत्येकी घरी एक त्याचा ते रोप जे आहे ते तयार करून दिलं जातं, तशी एक कुंडी तयार करून दिली जाते. हा एक चांगला उपक्रम मला असा वाटलं की आपण सगळीकडे सांगतोय की पर्यावरण पूरक गणेशोत्सव केला पाहिजे, तर एक स्टेप पुढे जाऊन हे अशा पद्धतीने एक पुढे त्याला जी आपले विसर्जनामध्ये जमा होणारी गणेश मूर्तीची जी माती आहे तिच्यामध्ये बी टाकून त्याच्या कुंडीमध्ये टाकून ते लोकांना घेऊन जाणं हा असा नाविन्यपूर्ण असा उपक्रम मला वाटला.